माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। नमस्कार, मी प्राध्यापक अनिल चवळे। माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या या विशेष भागामध्ये सहर्ष स्वागत करतो। विशेष भाग याच्यासाठी की नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे आणि बऱ्यापैकी पाऊस सर्वत्र होताना दिसत आहे आणि या विशेष भागासाठी मराठी ग्रामीण शब्दकला ज्यांनी अतिशय समर्थपणे आपल्या कवितेतून मांडल्या, मग ग्रामीण वेदना असतील, ग्रामीण संस्कार असतील, ग्रामीण आपल्या शेती आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या शब्दकला असतील, असे मांडलेले आमचे दमदार कवी श्री शिवाजी आंबुलगेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत। सर, तुमचं या माय मराठीच्या विशेष भागामध्ये सहर्ष स्वागत। आणि सरांनी लिखाण करताना अतिशय दमदारपणे ग्रामीण शब्द त्याची ग्रामीण भाषा वापरून मराठी ही भाषा संपूर्ण महाराष्ट्रभर रुजवलेली आहे। तर आज या पाऊस हा विशेष भाग घेऊन आपण आपल्यासमोर आलेला आहोत। तर सरांना मी विनंती करतो की नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे, तर पावसाचे वेगवेगळे अंग आहेत सर। पाऊस कधी सखीच्या स्वरूपात येतो, पाऊस कधी ग्रामीण शेतकऱ्यासाठी येतो, पाऊस कधी वेदनेच्या स्वरूपात येतो, तर पावसाबद्दल नेमकं तुमचं काय मत आहे सर? नमस्कार, माय मराठीच्या सर्व रसिक जनांना माझा नमस्कार। आज पाऊस आणि कविता हा विशेष भाग माय मराठीने आयोजित केलेला आहे। तर आत्ताच आमचे मित्र प्राध्यापक अनिल चवळे सरांनी एक सुरुवात केलेली आहे आणि पावसाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी विचारलेल्या आहेत। खरं तर पाऊस हा सर्वांच्याच, विशेषतः कवींच्या लेखकांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे। पाऊस कलावंतांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, पाऊस बालकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, पाऊस हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। कारण शेतकऱ्याचं अख्खं आयुष्य पावसावर अवलंबून असतं। महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य असा भाग जो आहे तो पावसाच्या शेतीवरती तगलेला आहे। भिजवणीचं शेत की ज्याला बारमाही पाणी असतं, ते शेतकरी वेगळे असतात आणि केवळ पावसाच्या पाण्यावरती अवलंबून जे शेती करतात ते शेतकरी वेगळे असतात, त्यांची दुःख वेगळी असतात। आणि म्हणून अशा कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये पावसाचं महत्त्व, ज्याला जीवन असं पाण्याला म्हटलेलं आहे, तर पाऊस हा आयुष्याच्या जगण्या मरण्याचा तो भाग म्हणून आलेला आहे। आपल्या मराठी संस्कृतीमध्ये, साहित्यामध्ये, लोकसाहित्यामध्ये पाऊस फार वेगवेगळ्या प्रकारे आलेला आहे आणि या लोककलावंतांनी, आपल्या पूर्वजांनी या मौखिक परंपरेमधून हा पाऊस आपल्यापर्यंत आणलेला आहे। पावसाच्या अशा कितीतरी कविता सांगता येतील अनिल सर। मला पहिली आठवण जी आहे ती पहिली आठवण आठवली आणि मला ती सांगता येईल जरूर, की पावसाची आणि माझी पुस्तकामध्ये झालेली जी भेट आहे ती पहिली भेट मी सांगतोय। साधारणतः मी दुसरीला असेन कदाचित, आणि त्या पुस्तकामध्ये एक कविता होती, ती कविता अशी होती की ये रे पावसा तुला देतो पैसा, ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा, येग येग सरी माझे मडके भरी, येग येग सरी माझे मडके भरी, सर आली धावून मडके गेले वाहून। अशा प्रकारची ती कविता होती आणि पाऊस कविता दोघही एकाच ठिकाणी मला या दुसऱ्या वर्गामध्ये भेटले।
आणि ते पुस्तकाच्या माध्यमातून भेटले. पुस्तक आज माझ्या आस्थेचा प्रश्न, माझ्या आस्थेचा विषय जो झालेला आहे पुस्तकसुद्धा, तो याच कारणामुळं की पुस्तकामध्ये पावसाच्या कवितांसारख्या खूप चांगल्या चांगल्या कविता असतात. म्हणून दुसरं पुस्तक, तिसरं पुस्तक उघडून बघावं असं वाटलं, पुस्तक वाचावं असं वाटलं. आणि मग असं करत करत पुस्तकाचा, हजारो पुस्तकांचा संग्रह मी केला, अनेक पुस्तकं वाचली, अनेक वाचायची आहेत. तर पुस्तकातून पाऊस पहिल्यांदा निसर्गातून आणि दुसऱ्यांदा पुस्तकातून भेटला, आणि पुस्तकातून भेटल्यावर तो अधिकच सुंदर वाटला. सर, आता विषय पुस्तकाचाच निघालेला आहे. तुम्ही लहानपणी शाळेत कविता पावसाच्या पुस्तकात वाचलात, पण स्वतः अभ्यासक्रमामध्ये तुमची पावसाची कविता आहे. तर आमच्या दर्शकासाठी मी आपणास विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपली अभ्यासक्रमामध्ये असलेल्या पावसाच्या कवितेपासून करावी, असं मी विनंती करतो. पाऊस तसं माझ्या जीवनातला, विशेषतः बालपणातला, दोन अर्थानं तो माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे, आस्थेचा विषय झालेला आहे. तो या कारणासाठी की तसं एक आर्थिक परिस्थिती बघितली तर सर्वसाधारण जेमतेम अशा प्रकारच्या एका आर्थिक स्तरातून मी आलेला आहे. पण आम्ही ज्या घरामध्ये राहायचो तर पत्राचं घर होतं, आणि पाऊस आला की पत्रामधून पाऊस घरामध्ये यायचा. मागं खापराचं घर आणि समोर पत्राचं घर, खापराचंही घर गळायचं आणि पत्राचंही घर गळायचं. आणि मग जेव्हा पाऊस खपरेलातून झिरपायचा, टप 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 थेंब पडायचे, तेव्हा गंमत म्हणून मी माझ्या मायासोबत भगोणे, वाट्या, मोठे टोपले असं त्या थेबाखाली आणून ठेवत असे. आणि आमची माय ते टोपले भरल्याच्या नंतर बाहेर नेऊन पुन्हा रिचवत असे. तर मायेचा हा वनवास बघून पाऊस मला दुश्मनसुद्धा वाटायला लागला. पाऊस भिजत असताना अंगणामध्ये त्याच्या पागोळ्या पाहत असताना पाऊस सखाई वाटत राहिला, दोन्ही रूपांमध्ये मला पाऊस भेटला. हा जो माझा लहानपणाचा जो अनुभव आहे, तो लहानपणाच्या अनुभवावरती एक कविता, तशा मी एक 8 ते 10 कविता या पावसाच्या मालिका कविता मी लिहिलेल्या आहेत. त्याच्यातली एक कविता, दोन कविता मी या ठिकाणी सादर करतो आहे. स्वागत आहे सर आपलं. एक कविता जी आहे की पाऊस खपरेलातून खाली गळतो, त्या अनुभवाची ती कविता आहे. कविता अशी आहे की पाऊस पडू लागला की माझ्याही कौलांना आभाळ व्हायची हौस वाटते. वाह वाह, क्या बात. पाऊस पडू लागला की माझ्याही कौलांना आभाळ व्हायची हौस वाटते, माय भगुण्या वाट्यात पाऊस गोळा करावा म्हणते. वाह. माय भगुण्या वाट्यात पाऊस गोळा करावं म्हणते, पण पुरत नाहीत तिचे डोळेही. पण पुरत नाहीत तिचे डोळेही, मी बघितल्यावर डोळ्यात कचरा गेला म्हणते. तिच्या पदराला वल फुटते, पाऊस पडू लागला की पाऊस पडू लागला की. आता ही कविता मी लिहिली आणि लगेच मला दुसरी कविता चारोळीची लगेच त्या कवितेला सोबत जोडूनच ती कविता आली. पुस्तकामध्ये शिकलेली ये रे रे पावसा कविता होती. शाळा सुटली की संध्याकाळी घरी यायचो, तोपर्यंत आभाळ असंच पुन्हा भरून आलेलं असायचं. आणि शाळेत शिकलेली कविता, जोरजोरात म्हटलेली कविता, घरामध्ये येऊन मी म्हणायला लागलो नाचू नाचू. त्याचं स्वरूप मायाला माझ्या खूप राग यायचा. त्याचं स्वरूप वेगळं असायचं. ते वेगळं स्वरूप असायचं. मायाला राग यायचा आणि माय रागात येऊन शिवी द्यायची मला, बाहेर जाऊन बोंबल म्हणायची. ती अशी का रागावते मला कळत नव्हतं. मग मी कविता अशी लिहिली की पावसाची कविता घरात फटली.
पावसाची कविता घरात म्हटली, माय बाहेर जाऊन बोंबल म्हणली, एवढीच कविता होती ती. ती असं का म्हणली ते आता कविता ज्या वेळेस मी लिहिली तेव्हा माझ्या लक्षात येऊ लागलं, किंवा त्याच्यानंतर मला कळू लागलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की पाऊस तिच्या जन्माचा वैरी होता. बरोबर आहे सर. पावसाचे दोन वेगवेगळे रूप आहेत. केव्हा पाऊस आनंदाचं प्रतीकही असतो तर केव्हा पाऊस वेदनेचं प्रतीक असतो. जेव्हा शेतकरी सुरुवातीला पेरणी करतो त्यावेळेस पावसाची अत्यंत गरज असते, चातका एवढाच आतुर होऊन शेतकरी पावसाची वाट बघतो. पण केव्हा केव्हा एवढा प्रचंड पाऊस कोसळतो की त्याचं आलेलं पीक, हाताला आलेलं पीक हे वाहून जातं, त्यावेळेस तो वेदनादायी ठरतो. तसं पावसाचं स्वरूप अतिशय प्रखरपणे आणि खंबीरपणे आपण मांडलेलं आहे. सर, तुमची एक खूप पूर्वी मी कविता तुमच्या तोंडूनही ऐकली होती आणि वाचली होती, पळस नावाची एक कविता होती सर तुमची. तर पळस हा तुमचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे आणि नेमकं पळसाला तुम्ही मला असं वाटतं अनिल सर, आपण आज पळसाकडे जाण्याच्या ऐवजी पावसाच्याच. बरोबर आहे सर, एक फार सुंदर असं वातावरणही आहे आणि विषय पण आपला पावसाचा आहे. आपण पळसाच्या फुलांच्या दिवसामध्ये आपण पळसावरचा स्वतंत्र कार्यक्रम करू. बरोबर आहे सर. एक कविता, दुसरी एक कविता की त्याला त्याच्याच एक मालिका कविता आहे, ती कविता अशीच आहे की मी जे याच्या अगोदर जी छोटीशी कविता म्हटली होती त्या कवितेचाच तो भाग पुढे आलेला आहे की शेतकऱ्यांना पाऊस आला की खूप आनंद होतो, बापाला खूप आनंद व्हायचा कारण आता पेरायचं आहे आणि वर्षभराचं पिकवायचं आहे की ज्याच्यामुळं आपलं वर्षभर भरणपोषण त्याच्यामध्ये शेतीमध्ये होणार आहे. मायाला मात्र घरातला पाऊस सगळा भरून बाहेर फेकावा लागायचा. चूल जी होती त्या चुलीचं तिला पावसापासून रक्षण करावं लागत होतं, ओलीपासून रक्षण करावं लागायचं होतं. स्वयंपाकासाठी लागणारं जे सरपण होतं, जाळण होतं, त्याचं रक्षण करायचं होतं. तिची छोटीशी आगपेटीची डब्बी आहे तिचंही रक्षण करायचं होतं. पण ही डब्बीसुद्धा पावसाळी वातावरणामुळं सरदाळून जायची. ती आमच्या बोलीमध्ये, खंदारी बोलीमध्ये त्याला एक फार चांगला असा शब्द आहे, डब्बी सादळणे असं म्हणतात. सादळणे, डब्बी सादळणे. हा, तर त्याचं सुद्धा तिला संरक्षण रक्षण करायचं होतं, त्याला जपून जाबीदी ठेवायचं होतं. आणि म्हणून तो पाऊस जो आहे तो तिला दुश्मनासारखा वाटायचा. आणि मग हे जेव्हा जेव्हा मी आठवत होतो तेव्हा कविता ती आकाराला आली. ती कविता अशी आहे, कवितेचं शीर्षक आहे पेटविण्याची गोष्ट. वा, पेटविण्याची गोष्ट. एकदा असं वाटायचं की पाऊस इतका पडलाय, इतका पडलाय, घर सगळं ओलं झालेलं आहे. स्वयंपाकघरामध्ये ओल फुटलेली आहे, भिंतीला ओल फुटलेली आहे, चुलीमध्ये ओल फुटलेली आहे, जाळण ओलकीचं झालेलं आहे, डब्बी सागळून गेलेली आहे. आता आपल्याला किमान 2 दिवस तरी भाकर खायला मिळणार नाही, जेवायला मिळणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. पण आमच्या मायानं त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ती चूल सरदावलेली, ओली असलेली, वल धरलेली चूल कशी पेटवली, तिच्यावरती स्वयंपाक कसा केला आणि आम्हा सगळ्यांचं पोट कसं भरलं, त्याची ही चूल पेटविण्याची आणि पोटसुद्धा पेटविण्याची ही गोष्ट आहे. प्रेरणा आपल्यासारख्या गळाटून गेलेल्या अनेकांना प्रेरणा देणारी अशी ती कविता मला वाटते. रसिकांना काय वाटतं माहिती नाही. तर कवितेचं शीर्षक आहे पेटविण्याची गोष्ट. हा, भर बरसादीत चुलीला वल फुटली, भर बरसादीत चुलीला वल फुटली, जाळण ओलकीत झालं. वा, भर बरसादीत चुलीला वल फुटली, जाळण ओलकीत झालं आणि डब्बी सादळली. डब्बी सादळली तरी बी तू हाय खाल्ली नाहीस. वा, तरी बी तू हाय खाल्ली नाहीस. डोळ्यातल्या ढगांना ओलांडून कोरड्या रानशिनीवर इस्त्याचा केंडा आणलीस. वा, क्या बात आहे. डोळ्यातल्या ढगांना ओलांडून कोरड्या रानशिनीवर इस्त्याचा केंडा आणलीस. इस्त्याचा केंडा आणि 4 काटक्या फुकून फुकून धुप्पन केलीस घरभर. इस्त्याचा केंडा आणि 4 काटक्या फुकून फुकून
धुप्पन केलीस घरभर, इस्त्याचा केंडा धुपून धुपून ढन ढन जार केलीस चूलभर. या बारक्या केंड्याच्या पेटविण्याची गोष्ट, या बारक्या केंड्याच्या पेटविण्याची गोष्ट तू का सांगत नाहीस तुझ्या जानजमान पोराबाळांना? क्या तू का सांगत नाहीस तुझ्या जानजमान पोराबाळांना? अशी ती कविता. नाही सर, खूपच सुंदर अशी कविता आहे की आपण याच्यामध्ये ग्रामीण शब्द एवढे ताकदवार शब्द आलेले आहेत आणि परिस्थिती आपण त्या कवितेतून मांडलेली आहे. पावसाचे तसे अनेक अनेक अंग आहे सर. तुम्ही आता पावसाच्या स्वरूपात वेदना मांडलेल्या आहेत आणि मग पाऊस म्हणलं की आनंद येतो, पाऊस म्हणलं की सखी येते, पाऊस म्हणलं की प्रियकर येतो, पाऊस म्हणलं की मौज मजाही येते आणि पाऊस म्हणलं की विध्वंसही येतो. तर अशा अनेक प्रकारच्या कविता आहेत. तर मी सर तुम्हाला एक विनंती करतो की एक मी दोन वेळी ऐकल्या होत्या, मला माहीत नाही कुणाक विचारायचे आहेत, की आला पाऊस पाऊस मला सखी आठवली. रायसाहेब कदम यांच्या ओळी आहेत त्या बहुतेक. आल्या आला पाऊस पाऊस मला सखी आठवली, जणू पावसाच्या सरीसंग सांगावा पाठवली. असं पावसाचं आणि प्रेमाचं एक अतूट असं नातं आहे. तर या पावसाच्या अंगावर आपण थोडस बोलाव, काही कविता सादर करायला, असं मी आपणास विनंती करतो सर. या कविता पावसाच्या कितीतरी कवींनी कितीतरी कविता लिहिलेल्या आणि पावसाच्या कवितेसोबत प्रेयसीचाही संदर्भ त्यामध्ये असतो, त्याशिवाय पावसाची कविता पूर्ण होत नाही. किंवा प्रेमामध्ये पाऊस आल्याशिवाय प्रेमही पवित्र होत नाही. अशा प्रकारची ती एक परिस्थिती आहे. हिंदी सिनेमामधूनही पावसांची अनेक गाणी खूप चांगल्या चांगल्या कवींनी सुद्धा लिहिलेली आहेत. एक शांता शेळकेंची कविता आहे, ही निसर्गाचं वर्णन करणारी कविता आहे. जळ थेंबांनी कशी चमकते सृष्टी ही साजरी, जळ थेंबांनी कशी चमकते सृष्टी ही साजरी, कधी हासऱ्या कधी लाजऱ्या, कधी हासऱ्या कधी लाजऱ्या आल्या श्रावण सरी. वा, कधी हासऱ्या कधी लाजऱ्या आल्या श्रावण सरी, ही एक निसर्गाची कविता आहे. किंवा बालकवींनीची कविता आहे श्रावणामध्ये, श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुणी ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण कुणी बांधिले नभो मंडपी कुणी भासे, झाला हा सूर्यास्त वाटतो सांज आहा हा तो उघडे तरुशिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. तर अशा प्रकारची ती कविता श्रावण महिन्याचं वर्णन करणारी कविता आहे. आम्हाला अशा चालीमध्ये बांधलेल्या कविता अभ्यासाला सुद्धा होत्या. अलीकडं मी शिक्षक आहे आणि एक असा अनुभव येतो की कविता कवितेबद्दलची गोडी मुलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावी या उद्देशानं मुलांना काही काही कविता मी ऐकवून दाखवतो, म्हणून दाखवतो, काही कविता चालीवर सुद्धा म्हणून दाखवतो. पण अलीकडची जी पिढी आहे ती अलीकडची पिढी कवितेचं पाठांतर जे आहे की एखादी कविता म्हण बाबा असं एखाद्या मुलाला म्हटलं तर फारसं त्याच्यामध्ये त्या कवितेबद्दल आस्था वाटत नाही. पण मला असं वाटतं की तुम्ही आणि शिक्षकांनी जोपर्यंत मुलांमध्ये ही कवितेची गोडी निर्माण आपण करू शकणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे भावी उद्याचे ते नागरिक आहेत, उद्याचे ते एक पुरुष आहेत, तर त्यांच्या आयुष्यामध्ये असणारा जो आनंद आहे तो असा कवितेच्या माध्यमातून जसा की आपल्या आयुष्यामध्ये आनंद असतो. आपण दररोजच्या अनेक वेगवेगळ्या विविध कामामधून कंटाळवाण्या कामामधून जेव्हा फुरसत मिळते तेव्हा आपण कविता म्हणतो,
किंवा अनेक गोष्टींचा कंटाळा येतो तेव्हा कवितेचं पुस्तक उघडून पाहतो किंवा गाणं लावतो एखादं आणि मग आपल्याला जो आनंद होतो तो आनंद आपण याच्यामध्ये शोधतो. पण उद्याही मुलं त्यांचा आनंद कशामध्ये शोधणार हा एक प्रश्न वाटतो. बरोबर आहे सर. आपण लहानपणीचा पाऊस पाहिला, कॉलेज जीवनातलाही पाऊस पाहिला, त्याच्यानंतर आपण मोठं झाल्यानंतरही पाऊस पाहिला आणि आयुष्यातला सुख दुःख देणारा दोन्ही पाऊस पाहिला. आणि शालेय अभ्यासक्रमामध्ये अनेक पूर्वी पावसाच्या कविता होत्या. आजही म्हणजे आपण वर्गात पाहिले की अगदी सुरामध्ये एका लयीमध्ये उठून सुंदर कविता मुलं म्हणायची. आणि आजचं शिक्षण घेत असलेली मुलं याच्यापासून कुठंतरी दूर गेलेत निश्चितच असं वाटतं. तर आपण शालेय विद्यार्थ्यांना तुमच्या शिकवताना मी तुमच्याबद्दल खूपच ऐकले की त्यांच्या बोलीभाषेमधल्या कविता, अनुवादित कविता विद्यार्थ्यांना त्या प्रभावीपणे लक्षात याव्यात अशा मांडताना नेमकं काय करता आणि एखादी अनुवादित कविता आपणास प्रेक्षकांना आपल्या पावसाच्या संदर्भातली ऐकवावी असं मी आपणास विनंती करतो. मुलांना कवितेची ओढ लागावी, कशासाठी लागावी, त्याचं कारण असं आहे की कविता ही सुद्धा एक कला आहे, ही ललित कला आहे, ही साहित्याची कला आहे आणि कला मानवी जीवन समृद्ध करत असते, मानवी जीवनामध्ये सुख घेऊन येत असते, आनंद घेऊन येत असते, आनंदाचे उधळण करत असते. आणि हल्लीचं जीवन आपण जेव्हा पाहतो घराच्या बाहेर पाऊल टाकल्याबरोबर कटकटींना सुरुवात होते, अनेक कटकटींना सुरुवात होते, दिवसभर माणूस वैतागतो कटकटींनी आणि मग त्याचा विरंगुळा त्यांनी शोधायचा तर नेमका कुठे शोधायचा. तर मला असं वाटतं की कविता हे अशा प्रकारचं एक सशक्त माध्यम आहे की जिथं माणूस पूर्णपणे या कटकटीतून मुक्त होऊ शकतो, कटकटीतून मुक्ती देऊ शकते कविता आणि माणसाच्या जीवनामध्ये आनंद भरू शकते. आता अब्जावधी रुपयाची संपत्ती असून अनेक जण इतके दुःखी आहेत. बरोबर आहे. आणि तेच समजदार असणारं एखादं मजुरी करणारं जोडपं जे आहे दिवसभर काम करतं आणि संध्याकाळी परत आल्याच्या नंतर आपल्या रोजगाराचा बाजार करतं, छानपैकी पिठलं भाकर जे काही त्यांना स्वयंपाक करायचं ते खातं आणि आनंदाची झोप घेतं, त्याचं जीवन सुखी आहे. हो, म्हणजे शेवटी प्रश्न हा येतो की पैशामुळं माणूस सुखी होतो का, पैशामुळं माणसाला आनंद मिळतो का. तर शेवटी अशी उदाहरणं कितीतरी आपल्याला सांगता येतील की पैशामुळं आनंद मिळतो पण केवळ पैशामुळंच मिळतो असं नाही तर आयुष्यामध्ये इतक्या छोट्या 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 गोष्टी आहेत की त्याच्यातला आनंद मुलांना शोधता आला पाहिजे. बरोबर. आपल्याला जोपर्यंत तर छोट्या छोट्या मुलांना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद असतो आणि तो कसा शोधायचा ते शिकवणं आपलं काम. कारण आपण अनेक वेळा माध्यमातून बातम्या वगैरे ऐकतो वाचतो की उच्च पदस्थ अधिकारी आहे, जिल्हा अधिकारी आहे आणि त्यांनी आत्महत्या केली, उद्योगपतींनी आत्महत्या केली, एकाच कुटुंबातल्या 5-6 जणांनी आत्महत्या केली, काय प्रकार आहे. मला असं वाटतं की या आत्महत्या करणाऱ्या लोकांना आपल्या आयुष्यासाठी लागणारा आनंद शोधता येत नाही किंवा तयार करता येत नाही. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा असं कुठंही सांगितलेलं नाही की आनंद या पद्धतीने निर्माण करूया, त्या पद्धतीने निर्माण करूया. ते पाठ्यपुस्तक एक साधन आहे पण त्याच्या पलीकडं आपण जाऊन त्या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून किंवा त्याच्या बाहेरही जाऊन की विद्यार्थ्यांना आपण हे शिकवलं पाहिजे की लहान लहान गोष्टीमध्ये खूप आनंद दडलेला असतो आणि तो आपण शोधला पाहिजे. मग शिक्षणाचा खरा अर्थ माझ्या दृष्टिकोनातून असाच की ज्याला आपल्या आयुष्यासाठी आणि इतरांच्या सुद्धा आयुष्यासाठी लागणारा आनंद तयार करता येतो तो खरा शिकलेला असं मला वाटतं. बरोबर आहे सर. आपण
अतिशय छानपणे नेमका आनंद कुठं शोधायचा, कसा मिळवायचा, आणि खास करून शिक्षकाचं हे कर्तव्य सांगितलं की मुलांना शालेय शिक्षणाबरोबर सुद्धा जीवनामध्ये आनंद शोधला पाहिजे, निराशा कमी होऊन उत्साहित होऊन जगलं पाहिजे असं सांगितलं. खरं तर ह्या पावसाळी वातावरणामध्ये आपण आज खूप छान गप्पा मारलेल्या आहेत बराच वेळ. खरं तर हा विषय एवढ्या लवकर संपणारा नाही. पाऊस म्हणलं की त्याचे अनेक अंग आले. पाऊस सखा आहे, पाऊस प्रेयशी आहे, पाऊस मित्र आहे. तुम्ही काही सांगितल्याप्रमाणे पाऊस केव्हा केव्हा दुश्मनही बनतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आज अतिशय दिलखुलासपणे सांगितल्यात. तर सर, मी आपणास विनंती करतो की आपणास आवडलेली, आपण तर खूप छान कविता लिहिलेल्याच आहेत, तर इतर कवींची जे कविता आपल्यावर प्रभाव टाकते अशी आपण एखादी कविता या ठिकाणी प्रेक्षकासाठी पावसाची सादर करावी. महाविद्यालयीन जीवनामध्ये कवितांचा छंद लागला आणि पावसाचं वेगळं महत्त्वही लक्षात आलं. तारुण्यामध्ये पावसाचं महत्त्व, प्रियकर प्रेयसी यांच्या आयुष्यामध्ये आयुष्य उत्तम करून जाणारा, समृद्ध करून जाणारा पाऊस हा पुस्तकामधून वाचण्यात आला. पाडगावकरांनी एक गाणं लिहिलं, त्याचं नंतर पुढे गाणं झालं, कविता होती, त्याचं गाणं झालं. फार सुंदर कविता होती, प्रेम कविता होती. काय म्हटलंय बघा त्यांनी, मंगेश पाडगावकरांची ती कविता आहे. मंगेश पाडगावकरांची कविता पावसावरची ती कविता आहे. आणि केस चिंब ओले होते थेंब तिच्या गाली. वा वा, क्या बात. केस चिंब ओले होते थेंब तिच्या गाली, ओठावर माझ्या त्यांची किती फुले झाली. वा 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 वा, क्या बात. केस चिंब ओले होते थेंब तिच्या गाली, ओठावर माझ्या त्यांची किती फुले झाली. श्वासांनी लिहिली गाथा, श्वासांनी लिहिली गाथा. काय प्रतिमा, काय कल्पना आहे बघा. श्वासांनी लिहिली गाथा प्रीतीच्या रसाची, प्रीतीच्या रसाची धुंद पावसाची होती, धुंद वादळाची होती रात पावसाची, अशी ती कविता. आणि दुसरी जी कविता, दुसरी कविता ग्रेसांची कविता, पाऊस आई आणि ग्रेस या संदर्भातली फार एक चांगली, मनाला खूप भावणारी, अनेकांना आवडलेली ती कविता आहे. ती कविता म्हणतो आणि मला असं वाटतं की या सुंदर कवितेनंतर आपण या छोट्याशा गप्पाच्या मैफलीचा आपण समारोप करूया. कविता आहे ती, गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता. ती आई होती, ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता. वा वा, क्या बात. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. अंगणात गमले मजला, अंगणात गमले मजला संपले बालपण माझे. वा, अंगणात गमले मजला संपले बालपण माझे. खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता. वा वा, क्या बात. खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता. तशी सांजही अमुच्या दारी येऊन थबकली होती. वा वा, तशी सांजही अमुच्या दारी येऊन थबकली होती. शब्दात अर्थ उगवावा अर्थातून शब्द वगळता, अर्थातून शब्द वगळता. हे रक्त वाढता नाही, हे रक्त वाढता नाही मज आता गहिवर नाही. हे रक्त वाढता नाही
मज आता गहिवर नाही वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. धन्यवाद सर. आज आपण पाऊस या विषयावर खूप अशा दिलखुलास अशा या ठिकाणी गप्पा मारल्या. पावसाचे अनेक अंग आपण या ठिकाणी आमच्या माय मराठींच्या दर्शकापुढे ठेवलेले आहेत. पाऊस सखा, पाऊस मित्र, पाऊस प्रेयसी असं अनेक अंग. आणि त्या शेवटी ग्रेसच्या कवी ग्रेस यांच्या कवितेने तर आपण या आजच्या मुलाखतीला अतिशय उंचावर नेऊन ठेवलं आहे. मी माय मराठीतर्फे आपले आभार मानतो, आपले धन्यवाद, आपल्याप्रती धन्यवाद व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो. नमस्कार.